नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य हे आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व श्रद्धाळू भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो सनातन सत्य नेहमीच तुमच्या प्रॉब्लेमवरती काम करत असतो ज्यावेळेला आपण गुरुमंत्र घेतो किंवा एखादा मंत्र जप करत असतो त्यावेळेला मंत्र जपामध्ये किंवा ध्यानामध्ये आपलं लक्ष लागत नाही हा एक मोठा प्रॉब्लेम आहे आणि अनेक गुरु दीक्षा तर देण्याचं काम करतात परंतु येणाऱ्या समस्या सोडवण्याचं काम करत नाहीत परंतु माझ्याकडे जे शिष्य आहेत त्यांच्या सर्व आध्यात्मिक समस्या तर मी सोडवत असतो याउलट इतरांच्या देखील समस्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न करत असतो बंधू भगिनीनो आपण जप कराय बसला तर सर्वप्रथम आपल्याला असा अनुभव येतो की सुरुवातीच्या काळामध्ये हातामध्ये माळ तर चालू असते मनामध्ये जप चालू असतो आणि आपल्याला आता वाटतं की आता मा माझं लक्ष व्यवस्थित लागतंय थोडा वेळ जातो तर आपल्याला कळतं की माझं जप तर चालू आहे पण माझ्या मनामध्ये इतर अनेक विचार आलेले आहेत कधी माझं लक्ष एक्स एस टी स्टँडवरती गेलेलं आहे कधी एखाद्या दुसऱ्या प्रॉब्लेमवरती गेलेलं आहे कधी शेजाऱ्यांचं काय चाललेलं आहे इकडे गेलेलं आहे म्हणजे मन भरकटलेलं आहे आणि हे कितीही सजग राहण्याचा प्रयत्न केला तरी थोड्या वेळेनं मन हे भरकटतंच हा एक प्रॉब्लेम आहे त्याचबरोबर ध्यानधारणा करताना देखील आपल्याला हाच अनुभव येतो की ध्यानाला बसल्यानंतर थोडा वेळ ध्यानावरती लक्ष असतं पण काही मिनिटातच आपलं लक्ष भरकटतं आणि इथं अनेक वेगवेगळे विचार डोक्यात येत असतात आणि जप किंवा ध्यान याचं नुकसान होतं खरं पाहिलं तर जपामध्ये किंवा ध्यानामध्ये जर तुमचं लक्ष लागलं तुम्ही एकाग्र झाला तरच त्याचं फळ मिळतं किंवा तरच ते ईश्वराचं पुण्य किंवा त्या जपाचं ध्यानाचं फळ मिळतं अन्यथा नाही मिळत आणि सर्वसाधारणपणे आत्ता जप ध्यान करणाऱ्या लोकांमध्ये शेकडा ऐंशी टक्के लोक असे आहेत ज्यांचं लक्ष भरकटतं आणि ते शंभर टक्के भरकटतं आणि हा सर्वांचाच प्रॉब्लेम आहे आता हा प्रॉब्लेम आम्ही शिबिरामध्ये जे येत लोक येतात तिथं तर हा प्रॉब्लेम मी सॉल्व करत असतो परंतु आज मला वाटलं की लाखो लोक आहेत सर्वांना शिबिराला यायला नाही जमत आणि त्यांचे हे प्रॉब्लेम आहेत की त्यांचं लक्ष लागत नाही आणि यावरती आपण आज चर्चा करणार आहोत मी जे तुम्हाला सांगतो ते शंभर टक्के सत्य असतं आज देखील जो मी उपाय देणार आहे तो जर तुम्ही उपाय मनापासून केला तर तुमचं लक्ष नक्कीच लागलं पाहिजे यात काही शंकाच नाही त्यामुळं आपण हे याविषयी चर्चा करूयाच परंतु त्यापूर्वी माझी आपणास नम्र विनंती आहे की आपणास माझे व्हिडिओ आवडतात माझे विषय चांगले असतात आपण तुम्ही मला खूप अभिप्राय दिलेला आहात तर जर आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझे चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द असे झाले घंटीचे बटन दाबा म्हणा जे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन ताबडतोब आपणास मिळतील त्याचबरोबर हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करण्याची दैवी सेवा करा गुरुसेवा करा कारण ही सुद्धा एक भक्तीच आहे बंधू भगिनीनो आता आपण मूळ विषयाकडे जाऊया आपण ज्यावेळेला जपाला किंवा ध्यानाला बसतो थो। त्यावेळेला थोड्या वेळात आपलं लक्ष भरकटतं लक्ष लागत नाही आणि मग इच्छा होत नाही ध्यानधारणा किंवा जप करण्याची याच्यावरती उपाय काय तर सर्वसाधारणपणे पहिल्यांदा जप आणि ध्यानाला बसताना तुम्ही एक चूक करता तुम्ही डायरेक्ट येता आणि जप ध्यानाला बसता तर तसं करू नका जप ध्यानाला बसण्यापूर्वी जागेवरती उड्या मारा शरीराला आळोखे पिळखे द्या थोडंसं थकवा येईपर्यंत उड्या मारा त्यानंतर थंड पाण्यानं हातपाय धुवा थोडंसं एक घोडभर थंड पाणी प्या बसल्यानंतर थोडा वेळ प्राणायाम करा ध्यानाला बसल्यानंतर किंवा जपाला खाली आसन बसायला घ्या आणि मनाला समजून सांगा की यासाठीच आपण खरं जन्माला आलो आहोत ईश्वराचं स्मरण करण्यासाठी जन्माला आलो आहोत आणि आपलं इथं लक्ष लागलंच पाहिजे इतर कोणताही विषय आपल्यासाठी महत्वाचा नाही हे सांगितल्यानंतर आता पुढची प्रक्रिया तुमचा जो काही मंत्र असेल किंवा जे काही प्रकार असेल ध्यानाचा किंवा जपाचा तुम्ही हा सुरू केल्यानंतर बंधू भगिनींनो एक सायकोलॉजिकली तत्व आहे सायकोलॉजी क्षेत्रामध्ये सुद्धा मी आज दहा ते पंधरा वर्ष काम करतोय आणि म्हणून तरी मी नेहमी म्हणत असतो की माझ्याकडे येणाऱ्या व्यक्तीला शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक तीन लेवलवरती मी बरं करण्याचा प्रयत्न करतो आता सायकोलॉजी आपण काय सांगते की मनुष्याला दोन मना मन आहेत बाह्य मन अंतर्मन कॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंड ज्यावेळेला तुम्ही जप करत असता त्यावेळेला तो बाह्य मनामध्ये जप करत असता जसं की ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा बाह्य मनाला जप करत आहे परंतु आपलं जे दुसरं मन आहे त्या मनाला काम नाही दिलेलं पण काय मग ते मन काय आहे चायनीजच्या गाड्यावरती घेऊन जातं आहे एस टी स्टँडवरती घेऊन जातं आहे मित्रमैत्रिणीच्या जा घरी घेऊन जात आहे आणि एक जी मन फक्त म्हणतं आहे ओम नमशिवाय ओम नमश्याय ओम नमशिवाय परंतु जे मन ओम नमशिवाय म्हणतंय त्याचं काम तर ते व्यवस्थित आहे परंतु लक्ष लागण्याचं काम खरं दुसऱ्या मनाचं म्हणजे सबकॉन्शियस माइंडचं आहे आणि तिथं लक्ष लागलं तरच जपाचं फळ मिळेल मग आता काय करायचं इथं तर मोठा प्रॉब्लेम आहे आणि कोणी तुम्हाला हे सांगत नाही आणि मी कोणतंही सिक्रेट लपून ठेवत नाही असंच वाटून टाकतो लोकांना कारण ही देण्यासाठीच आहे ज्ञान दिल्यानं वाढतं तर आता पहिल्यांदा काय करायचं आहे ओम नमः शिवाय हा जप करत असताना दुसरं म्हणजे आहे त्याला आपण रिकामं सोडलं आहे त्याला रिकामं नाही सोडायचं मग काय करायचं एका मनानं तुमचा कोणताही जो जप आहे तो जप चालू ठेवायचा आहे आणि दुसऱ्या मनानं त्या मंत्राचा अर्थ समजून घ्यायचा आहे किंवा उदाहरणार्थ जर तुमचा ओम नम शिवाय हा मंत्र जेप आहे तर एका बाजूने ओम नम शिवाय ओम नम शिवाय आणि दुसऱ्या बाजूनं त्या जो रूप समोर आणा जटाधारी निलकंठ डोक्यावरती गंगा असणारा असा शिव सर्वांचं कल्याण करणारा मंगल करणारा एका बाजूने मला ओम नम नवश्यौा, शिवाय ओम नम शिवाय दुसऱ्या बाजूने मला हे शिवशंभ तुझे किती उपकार आहेत रे ज्यांना कोणी नाही त्यांना सुद्धा तू जवळ करतो तू किती कल्याणकारी आहेस तू किती मंगलकारी आहेस तू किती कल्याण करतोस शिवलिंग डोळ्यासमोर आणा शिवाची मूर्ती डोळ्यासमोर आणा म्हणजे एका मनाला त्या देवाचं रूप त्या देवाचा स्वभाव किंवा त्याचे तुमची असणारे उपकार किंवा तो किती मोठा आहे तो कसा आहे या वर्णनामध्ये गुंतवा आणि दुसऱ्या मनाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा तुमच्या गुरुंनी जर तुम्हाला मंत्राचा अर्थ समजून सांगितलं असेल पहिल्यांदा गुरु मंत्र देताना त्याचा अर्थ समजून सांगायचा जर तुम्हाला अर्थ समजून सांगायला असेल तर एका मनानं तो मंत्र चालू ठेवा आणि दुसऱ्या मनानं त्याचा अर्थ चालू ठेवा कधी कधी मंत्रजप करत असताना समजा तुम्ही काळेश्वरीचा मंत्रजप करताय ओम काळेश्वरी ओम काळेश्वरी तर दुसऱ्या मनानं मांढरगड चढायला सुरुवात करा आईच्या मंदिरापुढे या आईच्या मूर्तीचं दर्शन घ्या आईच्या आजूबाजूला जे फुलाचे सुगंध आहेत त्या सुगंध महसूस करा आणि एका मनानं म्हणा ओम काळेश्वरी ओम काळेश्वरी ओम काळेश्वरी आणि दुसऱ्या मनामध्ये आईचं गुणगान करा आईचं दर्शन घ्या आईची मूर्ती डोळ्यापुढे आणा आईचे उपकार आठवा त्याचप्रमाणे मंत्र जप करता तर एका बाजूने मंत्र जप करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि दुसऱ्या बाजूने स्वामींची मूर्ती डोळ्यापुढे आणायचा प्रयत्न करा स्वामींचे उपकार डोळ्यापुढे आणायचा प्रयत्न करा किंवा स्वामी नक्की काय आहेत याचं वर्णन एका मनात करा असं जर तुम्ही ह्या दोन्ही मनानं काम दिलं तर हे दोन्ही मनं एकच होतात कारण एक मन एक म मन आहे जपा मन ते जपामध्ये आहे दुसरं मन त्या देवतेचा वर्णन करत आहे आणि हे एक झाल्यानंतर तुमचं लक्ष केंद्रित होतं आणि तासन तास जर निघून गेला तरी तुमचं लक्ष तिथून हटत नाही आणि तुमचं जपामध्ये ध्यानामध्ये लक्ष लागतं आणि त्याचं फळ देखील तुम्हाला मिळतं आणि हे तुम्ही अवश्य करा नक्की करा शिबिरामध्ये मी या गोष्टी करून घेत असतो किंवा ध्यानधारणा योग शिबिरामध्ये मी बरीच टेक्निक देत असतो या टेक्निकच्या आधारे सप्तचक्र जी आगृती होत असते दुष्टशक्ती निघून जात असतात अंगातील वारी मोकळं होत असतात भक्तीमध्ये लक्ष लागतं ध्यानात लक्ष लागतं खूप काही तसं दिलं जातं आणि असं हे ध्यानधारणा योग शिबिर प्रत्येक महिन्यामध्ये असतं आता मार्च महिन्याचं शिबिर झालेलं आहे आता एप्रिलमधलं शिबिर जे आहे ते आहे एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी तरी ज्यांना हे शिबिराला यायचं आहे त्यांनी ताबडतोब या खालील नंबरवरती संपर्क साधा आणि आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण करा जय आदिशक्ति